बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महिला आणि पुरुष खेळाडूंना बीसीसीआय कडून समान मानधन मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एक दिवसीय सामन्यासाठी आता 6 लाख रुपये तर T20 सामन्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मिळणार आहेत. जय शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. एक महत्वाची आणि मोठी बातमी या घडीची आपण पाहतोय. जय शहा यांनी ट्विट करून ही महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. महिला आणि पुरुष खेळाडूंना आता बीसीसीआय कडून समान मानधन मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सकाळचे क्रीडा विभाग प्रमुख शैलेश नागवेकर सर सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत. शैलेश सर, आपण पाहतोय एक महत्वाची आणि मोठी घोषणा म्हणावी लागेल, काय सांगाल? बरोबर आहे, कारण सौरव गांगुली जेव्हा अध्यक्ष होते त्यांनाच हे प्रस्तावित केलं होतं की आपल्याला महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेट प्रमाणे प्राधान्य द्यायचंय, एक समानता समान पातळीवर त्यांना आणायचंय. मग समान पातळीवर म्हणजे जास्त त्यांना सामने खेळायला लावणे, इंटरनॅशनल त्यांना सामने जास्त खेळवणे, त्याचबरोबर त्यांच्या मानधनातही तेवढीच वाढ करणे, हा अगोदर त्यांनी घेतलेला निर्णय होता. आज त्याची अंमलबजावणी झालेली आहे. आज कुठेतरी आज बीसीसीआय, आज आपण आयसीसी क्रिकेटला म्हणजे संपूर्ण क्रीडा क्रिकेट विश्वाला आपण लीड करतो, आपण त्यांना एक नेतृत्व करतो, तर आम्ही हे सुरू केलेलं आहे. आता त्याच्या भारताचं पाठोपाठ इतर देशही ती आपला सिस्टम फॉलो करतील आणि संपूर्ण क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटला प्राधान्य दिले जाईल. निश्चितच सर, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.